इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सांगता समारंभाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता सर्व इचलकरंजीकरांनी आपापले सर्व व्यवहार बंद करून ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध राहून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल रेखावार यांनी केले आहे। आपण सर्वांनी या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी 10 वाजता 100 सेकंद त्यांना आपण जिथे आहोत तिथे स्तब्ध उभे राहून त्यांना आपण आदरांजली अर्पण केली। आणि केवळ आपणच केली नाही, संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे शाहूप्रेमी होते त्या सर्वांनी ती केली। याचं कारण हे की आपल्या देशाचं अर्थकारणच नाही तर समाजकारण आणि राजकारण सुद्धा ज्या व्यक्तीने बदललं, ज्या व्यक्तीने त्याला दिशा दिली आणि ज्या व्यक्तीने 100 वर्षापूर्वी जे कायदे केले ते कायदे स्वतंत्र भारताने सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी अंमलात आणले, अशा सर्व क्रांतिकारी निर्णयांचा जनक तो व्यक्ती होता आणि त्यालाही आदरांजली आपण वाहणं अपेक्षित आहे। आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं स्थान अढळ आहे आणि म्हणून येत्या 6 मेला सकाळी 10 वाजता 100 सेकंदांसाठी आपण जिथे असाल तिथे आपल्या कुटुंबियांसह आपल्या आप्तसखियांसह आपण सर्वांनी या महापुरुषाला आदरांजली अर्पण करावी असं मी आपल्याला आवाहन करतो। आणि या महापुरुषांचे विचार वेचण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये हे विचार आणण्यासाठी 6 मे ते 14 मे या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापुरातील शाहू मिल या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विचारांचा जागर कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने आपण करत आहोत। आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि या महापुरुषांचे विचार आपल्या आयुष्यात आणून शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी ताराबाई आणि आपल्या आयुष्यात आपण ज्यांना सुद्धा पूजनीय मानतो त्या प्रत्येक व्यक्तीचे विचार आपल्या आयुष्यात आणताना यापुढे आपण कोणताही निर्णय जेव्हा घ्याल तेव्हा हे महापुरुष जर माझ्यासमोर असले असते तर त्यांना माझ्या या निर्णयाने आनंद वाटला असता का खेद वाटला असता, हा एक शेवटचा विचार आपण सर्वांनी करावा असं मी आपल्याला Hello, Blue Link. Call Ruby. When every moment of every day presents a new adventure, that's when life becomes grand. Hello, Blue Link. I want to see the sky. Presenting Hyundai Alcazar. Live the grand life. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व 2023 या शासकीय उपक्रमाचे आयोजन उद्या शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे। यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे सकाळी 8 ते 10 या वेळेत शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम व त्यांना मानवंदना म्हणून 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात येणार असून यासाठी ठीक सकाळी 10 वाजता सायरन वाजवण्यात येणार आहे। या उपक्रमात इचलकरंजी शहरातील विविध शासकीय संस्था, मान्यवर राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक व संस्था, क्रीडा मंडळे व विविध शालेय संस्था व नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केले आहे। इचलकरंजी नगरीमध्ये प्रत्येक घराघरातून प्रत्येक व्यक्तीने आपल्या राजाला मानवंदना द्यावी, छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापाशी सकाळी 8 ते 10 या कालावधीमध्ये शाहू महाराजांच्या पोवाड्याचे आयोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे। पोवाड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच 10 वाजता घोंगा वाजवला जाईल आणि 100 सेकंदासाठी सर्वजण स्तब्ध उभे राहतील। इचलकरंजीवासियांना माझी आदराची विनंती आहे की या लोकराजाला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी आपला 2 मिनिटाचा वेळ द्यावा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापाशी उपस्थित राहावं, तसेच आपल्या आपण जिथे आहात
तिथून 100 सेकंदासाठी स्तब्धता वाजणार आहे. त्या प्रशासनाच्या आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मी सर्व इचलकरंजी वासियांना आग्रहाचं आवाहन करत आहे. चार ते पाच वर्षाचा कालावधी राहिलेल्या नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफमधील कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील वाढत्या पदसंख्येत सामावून घेण्यासह त्यांना प्रशासकीय बदलीतून वगळावे अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळून 5 वर्ष सेवा राहिलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार नाही असा आदेश आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ जारी केला आहे. यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी 5 वर्ष सेवा कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली केली जाणार नाही असा आदेश संबंधितांना जारी केला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी कोल्हापूरचे उपसंचालक डॉ प्रेमचंद कांबळे, इंदिरा गांधी रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके, अधिपरिचारिका इरा निरगुंडे, अंजली लोहार, अनुजा सूर्यवंशी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संगीता कंचकार्टी, औषध निर्माण अधिकारी संगीता भोरे उपस्थित होते. इचलकरंजी शहर आणि परिसरातील यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना 2017 पासून पगार वाढ मिळाली नाही. आता मजुरी वाढ झाली असताना मोठ्या यंत्रमाग धारकांनी खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना पुढे करून मजुरी वाढ देण्यास विरोध केला आहे. पण खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढीच्या आड येऊ नये असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आता यंत्रमाग व्यवसायातील कामगारांचा लढा सुरू झाला आहे. त्याला कुठल्याही घटकाने विरोध करू नये. इचलकरंजी शहर आणि परिसरातील छोट्या आणि खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी आपल्या मजुरीसाठी लढा उभा करावा. त्याला इचलकरंजीतील सर्व कामगार आणि कामगार संघटना प्रसंगी काम बंद करून पाठिंबा देतील. मात्र कामगारांच्या मजुरी वाढीस त्यांनी विरोध करू नये. या परिसरातील मालकांनी आजपर्यंत खर्चीवाल्या मालकांना परवडत नाही म्हणून आपली पोळी भाजून घेतली आणि तुमच्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे खर्चीवाले मालक आणि कामगार यांची अवस्था ना तुला ना मला घाल तिसऱ्याला अशी झाली आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर आमचा लढा कामगारांसाठी आणि तुमचा लढा तुमच्यासाठी अशी वेगवेगळी भूमिका घेणे आवश्यक आहे. आता यंत्रमाग व्यवसायातील कामगारांचा लढा सुरू झाला आहे. त्याला कुठल्याही घटकाने विरोध करू नये. उलट या कामगारांना मिळाल्यानंतर एकजुटीने आपल्या हक्कासाठी जीवाचे रान करून आपला लढा सुद्धा यशस्वी करणे शक्य आहे. शहरातील ट्रेडिंग कंपनीवाल्यांच्या विरोधात कामगार संघटनात संघर्ष करू शकतात, मालक असोसिएशन नाही, हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून शहर व परिसरातील खर्चीवाले मालकांनी यंत्रमाग व्यवसायातील कामगारांच्या विरोधात येऊ नये असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, मदन मुरगुंडे, राजेंद्र निकम, हनुमंत लोहार, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, शामराव कुलकर्णी, बंडोपंत सातपुते, रियाज जमादार, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते. कारखाना सुरू ठेवण्यासाठी 20,000 रुपये आणि मोबाईलसाठी 40,000 रुपये अशी 60,000 खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3 सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश नरवाडे, बजरंग फातले आणि अविनाश जर्मनी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सचिन संभाजी गायकवाड वय 33 राहणार मासाळ गल्ली जवाहरनगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यापैकी बजरंग अर्जुन फातले व रुपेश पंडित नरवाडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सचिन गायकवाड यांचा जवाहरनगर परिसरात स्वराज इंजिनिअरिंग व्यवसाय आहे. मागील आठवड्यापासून रुपेश नरवाडे, बजरंग फातले व अविनाश जर्मनी हे गायकवाड यांच्या कारखान्यात येऊन खंडणी मागत होते. कारखाना सुरू ठेवायचा असेल तर 20,000 रुपये आणि मोबाईलचे 40,000 रुपये अशी 60,000 रुपयांची मागणी केली होती. तसेच संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी देत फिर्यादी सचिन व त्याचे भाऊ अनिल व सुनील यांना शिवीगाळ करत सुनील याला कानशिलात मारत कारखाना बंद पाडला. या प्रकरणी सचिन गायकवाड याच्या फिर्यादीनुसार वरील 3 सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हात उसने दिलेले पैसे परत देण्यास विलंब करत असल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारात घडली. यामध्ये धीरज लाल बिहारी राम वय 30 राहणार संगमनगर तारदा हा जखमी झाला असून अमन बांदार राहणार खोतवाडी याच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जखमीची पत्नी सौ गुडिया देवी धीरज राम हिने फिर्याद दिली आहे।